कोकणातल्या बहुतांवरती रिलायन्स इंडस्ट्रीज अंबानी हे अत्याचार करत आहेत। तात्काळ मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीनी दखल घ्यावी। कोकणातल्या बहुतांवरती रिलायन्स इंडस्ट्रीज अंबानी हे अत्याचार करत आहेत। त्यांची जागा बळकावून, त्यांची स्मशानभूमी बळकावून, त्यांना बंदिस्त करण्याचं षड्यंत्र रचत आहे। बौद्ध भयभीत झाले। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेनसे बौद्धवाडीतील हा प्रकार आहे। या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी आली, बौद्धांची स्मशानभूमी होती ती मोडून टाकली, दुसरी स्मशानभूमी दिली ती सुद्धा मोडायचा प्रयत्न सुरू आहे। या स्मशानभूमीला चिपकून याच कंपनीचे क्वार्टर्स निर्माण झाले, म्हणजे वसाहत निर्माण झाले। त्या वसाहतीला बौद्धवाडीची काय अलर्जी आहे? ती वसाहत सुद्धा या ठिकाणी एक भिंत रचून, जवळपास 30 फुटाची भिंत रचून, जणू काय या बौद्धवाडीला डिटेंट कॅम्प मध्ये जेलच्या स्थितीमध्ये बंदिस्त करण्याचा हा प्रयत्न आहे। आणि हा दृष्टिकोन जातीवादी बौद्धांची स्मशान होती ती तुम्ही मोडीत काढून त्यांना असणार तुम्ही त्यांचा सामाजिक न्यायाचा हक्क कसं काय हिसकावून घेऊ शकता? त्यांचं पुनर्वसन काय केलं? तुम्ही दुसरी स्मशानभूमी देताय, ती स्मशानभूमी मानवी वसाहतीला चिटकू नये, त्याचे परिणाम होतील। आंबेडकरी समूहामध्ये संताप उद्रेक आहे। दमदाटी करून, गुंडगिरी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, त्यांचे आमदार त्या भागामध्ये गावगुंडांच्या मार्फत गावातल्या पत्रकारांना कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यात उद्या इथं अॅट्रॉसिटी हत्याकांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायगडच्या एसपींनी हा व्हिडिओ अतिशय गांभीर्याने घ्यावा। जिल्हाधिकारी आणि एसपींनी तात्काळ घटनास्थळ गाठावं। ही जे काही गावगुंड हाताशी धरून सुपारी देऊन काही लोकांना संपून जमीन बळकावण्याचा डाव अंबानीनी रचलाय तो आम्ही खपवून घेणार नाही। जर आमच्या माणसांच्या केसाला जरी धक्का लागला तर अंबानीला सुद्धा आम्ही सोडणार नाहीत, हा इशारा ऑल इंडिया प्रांतर सेनेच्या माध्यमातून देतोय। केमिकलची कंपनी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, त्यांचा प्लॅन्ट आलेला नाही, भिंत मारायची तयारी कशासाठी? तुम्ही कंपन्या चालू करताय का जमीन बळकावताय याचं उत्तर द्या। तिथलं प्रदूषण वाढवताय, शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय, मोठा विरोध असताना तुमच्या कंपन्या निर्माण होत आहेत। आणि आज आमचा बौद्धवाडीतील स्मशानभूमीचा प्रश्न असेल, त्यांची काय मागणी? ही स्मशानभूमी राहू द्या, त्याच्या आजूबाजूला गार्डन द्या, तिथं वॉकिंग झोन करा। तुमचा प्लॅन्टर नाही तर तुम्हाला बंदिस्त करण्याची गरज काय? आश्वासन देत आहे, आश्वासन दिल्यानंतर आश्वासन पाळत नाही। आणि आता तुम्ही कंपनी गुंडांना हाताशी धरून, सत्ताधारी गुंडांना हाताशी धरून लढणाऱ्या पत्रकारांना, लढणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावताय। ऑल इंडिया प्रांतर्सेना हे खपून घेणार नाही। आयपीसीएल कारखाना जो वसुलताना बेनसी येथील गट नंबर 23238/6 या ठिकाणी सिद्धार्थनगर मधील मशानभूमी धरून तुम्ही प्रशासनाने आम्हाला नवीन दिली, ती सुद्धा मोडून आता तुम्ही तिथं 30 फुटाची भिंत बांधताय। आमची एलर्जी काय दलितांची? तुम्हाला तुमची पण वसाहतच तयार झाली ना, तुमचं पण क्वार्टर्स तयार झालेत ना, तिथेही माणसं राहणार आहेत, बौद्धवाडीत ही माणसं राहणार आहेत। या दोघांच्या मध्ये 30 फुटाची भिंत कशासाठी? आणि या 30 फुटाच्या भिंतीने आम्हाला श्वास घ्यायला येणार आहे, आम्हाला असणारा हवा घेता येणार आहे? ही 30 फुटाची भिंत म्हणजे आधुनिक डिटेंट कॅम्प आहे। आमचं बेनसे बौद्धवाडी ही तुम्ही डिटेन्शन कॅम्प मध्ये प्रावर्तित करणार आहेत का हा प्रश्न विचारतोय। तुम्ही तिथे जेल बनवायला लागलात का आम्हाला? अंबानीने सहज घेऊ नये, बौद्धांना चिरडून टाकाल आणि त्यांची जमीन बळकवाल, त्यांची स्मशानभूमी बळकाल, हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही। कोकणात मोठ्या प्रमाणात बौद्ध आहेत हे लक्षात ठेवा एकनाथ शिंदे। गोगावलेंना वाटत असेल मी या बौद्धांना चिरडून टाकीन आणि अंबानीचा विकास करीन, तुम्हाला पण धडा या महिनाभरात शिकवायला आम्हाला
निवडणुकीच्या माध्यमातून वेळ लागणार नाही। तात्काळ मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीनी दखल घ्यावी। त्या बोतवाडीमध्ये हत्याकांड होणार आहे, आमचा समाज भयभीत झालेला आहे। आणि कोकणातल्या बौद्धांना तुम्ही एकट पाडू नका, महाडच्या चौदार तळ्याचा हा इतिहास आहे। कोकणातल्या बौद्धांना टार्गेट करू नका, मला महागात पडेल।